त्यानिमित्ताने आम्ही पनीरची भाजी, पुरी आणि जिरा राईस बनवणार आहे. तर आजची रेसिपी मी तुमच्यासोबत परत शेअर करणार आहे. नक्कीच पहा आणि एन्जॉय करा माझ्यासोबत. आणि आजचा पूर्ण ब्लॉग पण मी बनवणार आहे रक्षाबंधनचा. तर मी माझ्या भैयासाठी गिफ्ट घेतलेला आहे, तर मी ते बॉक्स अनबॉक्स करणार आहे. फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे ते, आणि ते पॅक करून मी त्याला पण ते गिफ्ट त्याला देणार आहे. फ्लिपकार्टवरून हे एक पार्सल मागवलेलं आहे, तर मी याची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तुम्हाला यातले काय आहे. हे राखी स्पेशल पार्सल आहे, राखीसाठी गिफ्ट आहे हे भैयाला माझ्याकडून. हे बघा, एकदम छान अशी पिलो आहे, हॅपी रक्षाबंधन लिहिलेली. आणि त्यासोबतच इथे छोटीशी राखी पण आलेली आहे. आणि त्यासोबत इथे तांदूळ आणि कुंकू औक्षण करण्याचं सामान पण आलेलं आहे त्याच्यासोबत. तर हे खरंच खूप सुंदर पार्सल आहे. मला हे 210 रुपयाला भेटलेलं आहे. फ्लिपकार्टवरती मी ऑर्डर केलं होतं, कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर केलं होतं मी. तर हे मला कालच भेटलेलं आहे. तर आज रक्षाबंधन आहे, तर मी आता याला डेकोरेशन याला आता मी पॅक करणार आहे गिफ्ट पेपरमध्ये. आणि गिफ्ट पेपरमध्ये पॅक करून हे मी माझ्या भैयाला राखी जेव्हा मी बांधणार आहे त्याला, त्यावेळेस त्याला हे मी गिफ्ट देणार आहे. तर त्याचं रिॲक्शन बघूया कसं असणार आहे ते. तर मी आता मध्ये पाहते याच्यात काय आहे काय नाही. तर याच्यात फॉर्म भरलेला आहे, म्हणजे कागदासारखं भरलेलं आहे काहीतरी. तर खरंच खूप सुंदर असं पार्सल आहे हे, मला खूप आवडलं. 210 रुपयामध्ये एकदम सुंदर छान पार्सल भेटलं. त्यासोबतच ही राखी पण आलेली आहे. खरंच हे खूप क्यूट पार्सल आहे, मला हे खूप आवडलं. तर मी आता याचं याला कवर करणार आहे, त्यासाठी हा मी रेड पेपर आणलेला आहे. तर या पेपर तो जर आता मग आता मी स्टार्ट करणार आहे. आता सध्या अगोदर मी पनीरची भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी इथे मी पनीर असे क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत. त्यासोबतच इथे टोमॅटोची प्युरी आहे ही, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही, आणि इथे ही कांद्याची पेस्ट आहे. कांदा मी भाजला होता छान आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी. त्यात आता पनीर फ्राय करून घेणार आहे. जास्त तेलामध्ये नाही, एकदम किंचित तेलातच मी पनीर फ्राय करून घेणार आहे. पनीर फ्राय झालेला आहे. जास्त तेलामध्ये ही जी अद्रक लसूणची पेस्ट होती, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची, आणि त्यासोबत ही जी टोमॅटोची प्युरी होती ती पण टाकणार आहे. आणि याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला फ्राय झालेला आहे. त्यात मी हा जो खडा मसाला होता त्याची पेस्ट टाकत आहे, किंचितची टाकणार आहे, आणि हे तेजपत्ता. त्यातच लगेच ही जी कांद्याची पेस्ट होती, जी मी कांदा भाजून त्याला पण तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटलं आहे, मसाले छान फ्राय झाले आहेत. आता त्यात मी लाल तिखट टाकत आणि 1 चम्मच घरगुती काळा मसाला 1 चम्मच, हळदी पावडर थोडीशी, मीठ हे टाकून परत त्याला फ्राय करायचं आहे छान. बटर मसाला आणला होता मी आणि टाकणार आहे थोडासा, टेस्टसाठी टाकणार आहे. दोन मिनिट त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे छान. त्याचे पहिले जे फ्राय केलेली सूप होती ते टाकायचं. आपल्याला जशी क्वांटिटी पाहिजे ग्रेव्हीची त्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता याला फुलईपर्यंत ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी. पनीरच्या भाजीला 5 मिनिटांसाठी उकळीपर्यंत ठेवायचं आहे आपण. इकडे आता जिरा राईस बनवून घेणार आहे. पातेल गरम झालेलं आहे मी, तर आता 1 पळी तेल टाकत आहे आणि त्यात जिरे टाकायचे आहेत. तेजपत्ता आणि ही थोडीशी खड्या मसाल्याची थोडीशी पावडर टाकायची आहे. टेस्टसाठी टाकायची आहे एकदम किंचितशी. एकदम बारीक कोथिंबीर कट करून घेतली आहे मी, ती पण याच्यातच टाकायची आहे. कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे ना कोथिंबीरचा फ्लेवर पूर्ण राईसमध्ये येतो, म्हणून कोथिंबीर केवळ तेलातच टाकायची. आणि लगेच पाणी टाकत आहे का, पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यात राईस टाकायचे. भाजीला छान उकळी फुटलेली आहे. मी थोडंसं बटर टाकत आहे टेस्टसाठी. बटरमुळे भाजीची टेस्ट एनहान्स होते. आणि इकडे पाणी पण उकळलेलं आहे, त्यात मी बासमती राईस टाकत आहे. आम्ही आता जसं उकळून घेऊन ठेवलेला होता पाण्यामध्ये, तर लगेच राईस होईपर्यंत पुऱ्या तळून घेणार आहे. हे जे हँड पेपर आहे ते मी टाकून घेणार आहे अगोदर, कारण याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं जे तेल असतं पुरीवरचं ते याच्यामुळे सोप होतं. केव्हाही जे कुठला तेलकट पदार्थ असतो तो असा पेपर हँड पेपर घ्यायचा आणि नंतरच त्यावरती टाकायचा. Turn us to thousands. आजची डिश रेडी आहे। तर यात आहे पनीरची भाजी, पुरी, पापड, जिरा राईस, हा स्वीट पेढा आहे आणि ही ड्राई फ्रूटची करंजी आहे। ही मम्मीने दिलेली आहे, मम्मीने बनवल्या होत्या आणि म्हणून मग तिने पाठवून दिल्या। आणि हे गुलाबजामुन, हे सगळं मम्मी, हे स्वीट मम्मीच्या घरी बनवलं होतं, तिने पाठवून दिलेलं आहे। तर आजची ही स्पेशल डिश भैयासाठी आहे। तर आता आपण बघूया त्याला कशी आवडते का नाही। मी आज टेस्ट करून दाखवणार नाही, आज ही पूर्ण डिश भैया पहिल्यांदा टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे। तर त्याचा रिव्ह्यू काय आहे ते आपण पाहूया। पनीरची भाजी कशी झाली ते स्वीट टेस्ट कर, छान आहे। चला तर भैयाला डिश आवडली आहे आता।